हॅलो फ्रेंड्स, इंडियन मॉम्सने ह्याला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व समोर दिलेल्या बेल आयकनलाही हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूयात शेंगदाण्याची चक्की. त्यासाठी मी इथे 2 वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी भाजून मिक्सरमधनं असे थोडे मोठे मोठे बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण कृती कडेत आपण ही जी साखर घेतलेली आहे ती टाकूयात. व 1 चमचा तूप टाकूया. साखरेचा आपल्याला पाक करायचा आहे. सध्या मी फुल गॅसवर साखर वितळवून घेत आहे. जशी जशी साखर वितळायला लागेल तसं गॅस कमी करूयात व सतत साखर हलवत ठेवायची, जेणेकरून तिचा गोळा होणार नाही व आपला पाक पटकन व छान होईल. मी इथे किचन सरफेसवरच चिक्की पसरवणार आहे. त्यासाठी मी पहिले हा सरफेस स्वच्छ क्लीन करून घेतला व त्याच्यावरती तूप लावून घेतलं, ज्यामुळे आपली चिक्की फास्ट निघेल. व या बेलण्यालाही मी तूप लावते, म्हणजे आपली चिक्की यांना लाटायला सोपं जाईल. पाक होईपर्यंत ही कृती करून घेऊया. व आता पाक वितळायला लागला आहे, तुम्ही बघू शकता पाक सतत असा त्यातल्या गाठी फोडायच्या. तुम्ही बघू शकता इथे आता आपला पाक व्हायला लागलेला आहे, पण यात अशा गाठी झालेल्या आहेत त्या सगळ्या फोडायच्या. मी गॅस कमी केलेला आहे. पाक सतत ढवळत ठेवलेला आहे जेणेकरून त्यात गाठी परत होऊ नयेत. व पाक तयार होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 5 मिनिट लागत आहेत. यातल्या सगळ्या गाठी फुटल्यानंतरच आपल्याला आपल्या शेंगदाण्याचं कूट यात टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आता पाक आपला रेडी झालेला आहे. यात एकही गाठ राहिलेली नाही आहे. गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे व यात आपण आपलं जो शेंगदाणा आहे, शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकूया. व पटपट हे सगळं एकत्र करून घेऊया. आपलं प्रमाण हे अगदी बरोबर आहे, 2 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी साखर. हे खूप फास्ट प्रोसेस करावी लागते. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे सगळे एकत्र झाल्यामुळे आता आपण हे तूप लावलेल्या सरफेसवरती टाकूयात. टाकले पाण्याचा हात घेऊन आपण हे सगळं एका जागी करूयात व बेलण्यानं आता हे स्प्रेड करूया. पांगून झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड, चक्की आता थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतर ती उचलल्यानंतर पूर्ण उचलती आहे, तुम्ही बघू शकता. आता तिचे असे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही स्टोअर करू शकता. छान तुकडे होत आहेत व खूप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.